पुंडलिकनगर परिसरातील हनुमान चौक ते गजानन महाराज मंदिर दरम्यान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील दुभाजकांवर टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे अनेकांनी या कचऱ्याबाबत संताप व्यक्त केला होता. नगरसेवक गजानन बनगटे व नगरसेविका मीना गायके यांच्या पुढाकारानं आज हा कचरा हटवण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरातील स्वच्छता करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी स्वतःहून सहभाग घेत मनपा सफाई कामगारांच्या मदतीने हा परिसर स्वच्छ केला. शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच वर्दळ असलेल्या पुंडलिक नगरातील हनुमान चौक ते गजानन महाराज चौक परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या अकलेचे तारे तोडत दुष्टबुद्धीचे दर्शन घडवले होते. या रोडवर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच दुभाजकाच्या दोन्ही बाजूच्या वॉर्डातील नागरिकांनी कचऱ्याचे ढिगारे साचवल्यानं शहरात प्रचंड नाचक्की झाली होती. आज सकाळीच याबाबत गांभीर्याने दखल घेत दोन्ही नगरसेवकांनी कचऱ्याचे नियोजन करून मनपा सफाई कामगारांच्या मदतीनं कचऱ्याचा प्रश्न नागरिकांच्या पुढाकारानं मार्गी लावला. परिसरात घंटागाडी व कचरा संकलन करण्यासाठी आज रिक्षांची व्यवस्था करण्यात आली. या रिक्षांद्वारे कचरा व्यवस्थापन करण्याचं आवाहन या परिसरात करण्यात आलंय. दुभाजकांवरील कचरा हटवण्यासाठी नगरसेवक गजानन बनगटे, मीना गायके, बापू कवळे, कैलास निवळकर, नवनाथ घोडके, विशाल गायके, मनोज राठोड, आतिश राऊत, संजय बोराडे, एकनाथ बोराडे, अक्षय दणके, मनपाचे स्वच्छता निरीक्षक के एम ज्ञाते आदींनी पुढाकार घेतला. त्यानंतर विभाग प्रमुख बापू कवळे यांनी स्वतःहून खर्च व श्रम करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक घातला. पुंडलिकनगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कचरा आणून टाकणाऱ्यांवर आता आमची करडी नजर राहणार आहे. यापुढे या दुभाजकांवर कचरा टाकल्यास शिवसेना स्टाईलनं धडा शिकवणार आहे. यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी ते दोन पाळीत काम करतील. कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचंही येथील नगरसेवकांनी एमसीएनशी बोलताना स्पष्ट केलंय. संपूर्ण शहरामध्ये गेल्या 15-20 दिवसापासून कचऱ्याची समस्या आहे. संपूर्ण शहराचा तो विषय असताना बरेचसे लोक कचऱ्याच्या या कोंडीचा सामना करत आहेत. परंतु काही विकृत लोक पुंडलिक नगरच्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या समोर कचरा आणून टाकण्याचा प्रयत्न करत होते. आज आम्ही तो सर्व कचरा उचलून घेतलेला आहे आणि याच्यापुढे जर कोणी तिथं कचरा टाकला तर आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. आणि इथं आम्ही या येथील सर्व नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना आवाहन करतो तर त्यांनीसुद्धा या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि डिवायडरवर कोणाला कचरा टाकू दिला नाही पाहिजे. यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं हीच आम्हाला अपेक्षा आहे. सगळे सहकार्य बोलून सगळे कचरा वगैरे दुकानदारांना सांगून माझ्या वार्डाच्या कचऱ्याची मी आज स्वतः उभारून मी विल्हेवाट लावली आहे. माझ्या वार्डात थोडा जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळं माझ्या शिवाजी महाराज पुतळ्याच्या नेहमी खर्चात कचरा टाकण्यात येतो. मी आज स्वतः गाड्या बोलवल्या, सर्व कर्मचारी बोलवले व सर्व अनाउन्सिंग करून मी सर्व दुकानदारांना सांगण्यात आले की मी जो कोणी कचरा टाकीन त्याच्यावर कारवाई केल्या जाईल. नागरिकांना मी सगळ्यांना समजून सांगितलं, घरोघर जाऊन सांगितलं का आपल्याला जागेच्या अभावीमुळं 15 दिवस तरी आपला कचरा आपण थोडा विल्हेवाट लावा. आपण शिवाजी महाराजचे सर्व मावळे आहोत, यांना सगळ्यांना सहकार्य करावं. मी प्रत्येक दुकानदारांनाही जाऊन सांगितलं आणि जो कोणी आता नाही ऐकणार त्याच्यावर दंडात्मक कारवाई केल्या जाईल. मी आता 2 शेकडी गाठ ठेवले रात्री आणि दिवसभर मी यांची शिवाजी महाराजांची मी स्वतः येऊन काळजी घेणार आहे.